सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. आकडेवारीही वाढतच आहे. कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत असून नागरिकांनी मोठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी ग्रामीण भागात 1085 तर शहरी भागात 151 आणि महापालिका क्षेत्रात 129 नवे रुग्ण आढळले. आज दिवसभरात 1338 जणांना बाधा झाल्याचे दिसून आले. दिवसभरात झालेल्या RT-PCR चाचणीत 1684 जणांचे स्वॅब तपासले, त्यात 458 जण कोरोना बाधित आढळले. तर अँटीजेन चाचणीत 3352 जणांचे स्वॅब तपासले, त्यामध्ये 922 जण कोरोना बाधित आढळले. आज आढळलेल्या 1338 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात 173, आटपाडी तालुक्यात 94, कडेगाव 81, खानापूर 144, पलूस 48, तासगाव 87, जत 297, कवठे महांकाळ 78, शिराळा 58, वाळवा 149 असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात सांगली शहरात 84 तर मिरजेत 45 जणांना बाधा झाली. एकूण 1284 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 16992 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2602 जण चिंताजनक आहेत. ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती.